अंबाजोगाई शहरातील अंकुश व अनुष्का मोबाईल शॉपतर्फे सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. अंबाजोगाई शहरातील मोबाईल विक्री व दुरुस्तीसाठी अग्रगण्य असलेले एकमेव नाव म्हणजेच अंकुश व अनुष्का मोबाईल शॉपी. दीपावलीनिमित्त सर्वात मोठी धमाका ऑफर, प्रत्येक मोबाईलवर गिफ्ट ऑफर मिळवा. सॅमसंग मोबाईलवर छोटा मोबाईल फ्री मिळवा. शून्यातून विश्व निर्माण करणारे लहू व अंकुश सुरोशे यांच्याकडून भव्य दिव्य दिवाळीनिमित्त ऑफर सुरू. गेल्या 8 वर्षापासून सर्व कंपनीचे दर्जेदार मोबाईल विक्री व दुरुस्ती सुरू. ऑनलाईन LED TV मिळण्याचे एकमेव ठिकाण. बजाज कार्डधारकांना फक्त 500 रुपये डाऊन पेमेंट. बजाज फायनान्स, HDFC, सॅमसंग फायनान्स उपलब्ध आहे. आपल्या माणसाचं आपलं दुकान म्हणजेच अंकुश व अनुष्का मोबाईल शॉपी, ग्राहकांच्या विश्वासाचं एकमेव नाव. चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या अंकुश मोबाईल शॉपी. महाराष्ट्र बँकेच्या बाजूला वरचा मजला मोंडा रोड व अनुष्का मोबाईल शॉपी हाऊसिंग सोसायटी अंबाजोगाई. प्रोप्रायटर अंकुश संदीपान सुरवशे, लहू संदीपान सुरवशे. मोबाईल नंबर 97311323, 96573333. नमस्कार, योगेश्वरी दर्शनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बीड व लातूर जिल्ह्यांमधील 73 गावांमध्ये आधार माणुसकीचा या संस्थेद्वारे दरवर्षी शेतकरी आत्महत्याग्रस्त व HIV बाधित कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रत्येक कुटुंबाच्या घरापर्यंत जाऊन त्यांना फराळ वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आलाय. पाहूयात योगेश्वरी दर्शनने घेतलेला विशेष वृत्तांत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था जोगायवाडी संचलित आधार माणुसकीच्या वतीने दरवर्षी बीड व लातूर जिल्ह्यातील 73 गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीय, HIV बाधित कुटुंब व गरीब गरजू नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रत्येक गावात जाऊन फराळ वाटप केला जातोय, अशी माहिती ॲडव्होकेट संतोष पवार यांनी यावेळी बोलताना दिली आहे. मी ॲडव्होकेट संतोष पवार 2017 पासून या आधार माणुसकीच्या उपक्रमाची सुरुवात केल्यानंतर कोणत्या दिशेनं प्रवास केला पाहिजे या चिंतेत असतानाच आमच्या मित्रपरिवाराने सुचवलं की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातली मुलं शिक्षणामध्ये खऱ्या अर्थानं पुढे आले पाहिजेत, यासाठी तुम्ही तुमच्या संस्थेच्या वतीनं काम करावं असं सुचवलं. आणि आज 4th वर्ष आहे की आम्ही बीड जिल्हा आणि लातूर जिल्ह्यामधील जवळपास 180 कुटुंबातील जवळपास 400 विद्यार्थी आणि विद्यार्थींना शिक्षणासाठी पाठबळ देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून 1 ते 25 पर्यंतचे मुलं शिक्षणामध्ये पुढे आले पाहिजे, त्यासाठी त्यांना जी काही आर्थिक मदत लागते ते समाजामधील आम्ही दानशूर लोकांच्या संपर्कात जाऊन ह्या मुलांच्या पाठीशी आर्थिक मदत देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. ह्या कुटुंबातील जर शिक्षणामध्ये जर हे मुलं पुढे आले तर निश्चितच ह्या कुटुंबाचा आर्थिक कणा सुधारल्याशिवाय राहणार नाही. ह्या कुटुंबाची परिस्थिती निश्चितच भविष्यामध्ये बदलू शकते. या अनुषंगाने शिक्षणामध्ये काम करत असताना, आरोग्यावर काम करत असताना नेहमी आम्ही दरवर्षी आठवणीने दीपावळीच्या सणानिमित्त अनेक दानशूर लोकांच्या सहकार्यातून ह्या 100-150 कुटुंबांना घरपोच जाऊन आम्ही दीपावळीनिमित्त फराळ वाटप करत असतो. गेल्या अनेक वर्षापासून ही संस्था अनेक कुटुंबांना सहकार्य करत आहे. विशेष म्हणजे दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळेच हे सर्व घडून येत आहे. दिवाळीचा फराळ अंबाजोगाई तालुक्यातील येलडा, मंगईवाडी, चिचखंडी, मोरफळी, वाडी वस्ती, तांडा, आडस या गावातील कुटुंबांना फराळ वाटप करण्यात आले. यावेळी येलड्याचे सरपंच संभाजी शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. मी शिंदे संभाजी जरा सरपंच येलडा. आज आपल्या गावामध्ये ॲडव्होकेट संतोष पवार आधार माणुसकीचा या माध्यमातून आपल्या गावातील ज्या काही गोरगरीब महिला असतील, वेडबिगार माणसं असतील किंवा परित्यक्ता महिला असतील त्यांना या ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं खाऊचं वाटप, साडीचोळी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. त्यांचा हा जो उपक्रम आहे
आपल्या परिसरामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षापासून मी पाहतो ते अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्षमपणाने हा कार्यक्रम आपल्या गावातच नव्हे तर संबंध परिसरामध्ये राबवतात आणि असाच कार्यक्रम त्यांनी दरवर्षी राबवावा अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो. आधार माणुसकीचे ॲडव्होकेट संतोष पवार यांच्या पुढाकारामुळे या गरिबांची दिवाळी अतिशय आनंदात साजरी केली जाते. तसेच वर्षभर विविध सामाजिक प्रश्नही या कुटुंबाचे सोडविले जात असून वेळोवेळी मदतीचा हात पुढे करणाऱ्या या सर्वांचे अभिनंदन येल्डेचे जिजाराम चामणर यांनीही केले आहे. मी जिजाराम सुखदेव चामणर, ग्रामस्थ येल्डा. आधार माणुसकीचा आज जी ही टीम आमच्या गावात आलेली आहे, ॲडव्होकेट संतोष पवार आणि प्रशांत बर्धापूरकर सरांचे मी आमच्या गावाच्या वतीने स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्या गावामध्ये ज्या महिला आहेत, दीनदुबळे आहेत, गोरगरीब आहेत, त्यांना जे त्यांच्या जो आधार माणुसकीचा या उपक्रमाअंतर्गत ते लोकांना या ठिकाणी साडी चोळी खाऊ देतात, दिवाळीचा फराळ देतात, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. दरवर्षी आपल्या घरच्यांबरोबर या कुटुंबाची दिवाळी साजरी व्हावी यासाठी विशेष परिश्रम घेतले जातात. यात या सर्व टीमचे अभिनंदन येल्डेचे माजी सरपंच विश्वंभर सोन्नर यांनीही केले. विश्वंभर बळीराम सोन्नर, ग्रामस्थ येल्डा. आधार माणुसकीचा माननीय श्री संतोष पवार साहेब यांचं आपल्या येल्डानगरीमध्ये स्वागत करतो. त्यांचे अनेक उपक्रम आहेत, जे शिक्षण घेणारे मुलं आहेत, मंगळवाडीचा मुलगा, तर अशा मुलांना ते चांगल्या पद्धतीनं मदत करतात, त्यामुळं त्यांचं काम अतिशय चांगलं आहे, त्यांचं मी धन्यवाद मानतो. प्रत्येकांना हा दिवाळीचा फराळ पोहोच करण्यासाठी दिवसभर सर्व गावात जाऊन दिला जातोय. यात पत्रकार प्रशांत बर्धापूरकर, पत्रकार नागेश अवताडे, योगेश डाके तसेच अनेक जण यासाठी पुढाकार घेत आहेत. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.